तेव्हा नाथ महाराज सांगतायत की माझ्या स्वरूपावर भगवंत सांगतायत, माझ्या स्वरूपावर ज्याचं चित्त आहे, रूपावर नाही. अखंड जडले असे भजनयुक्त भगवंताला त्याचं नामस्मरण घेतलेलं खूप आवडतं, खूप आवडतं. तुझी सेवा करी न मनोभावे, तुझी सेवा करी न मनोभावे, सेवा करी न मनोभावे, तुझी सेवा करी न मनोभावे. माझे मन गोविंदी रंगले रंगले, माझे मन गोविंदी रंगले, मनोभावे. मन गोविंद रंगले, मन गोविंद रंगले, तुझी सेवा करी न मनोभावे, तुझी सेवा करी न मनोभावे. भगवंताला त्याची केलेली सेवा ही नामरूपी सेवा आहे. नवविधा भक्तीपैकी ही कीर्तन भक्ती. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. आणि भगवंताला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट म्हणजे कीर्तन. नाथांचं प्रमाण आपण पाहायला गेलो, एका जनार्दनी हरी कीर्तन आनंदे होती ते पावन, नवे नवे कीर्तनाची देवा आवड हे मोठी, एका जनार्दनी पायी पडली मिठी. एका जनार्दनी नित्य हरिते कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरिते कीर्तन, आसनी शयने सदा हरिते चिंतन, आसनी शयने सदा हरिते चिंतन, एक हरी रंगी नाचे, हे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, धन्य जय गीतो एक हरी रंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. एका जनार्दनी नित्य हरिचे कीर्तन, एका जनार्दनी हरिचे कीर्तन, हरिचे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरिचे कीर्तन, आसनी चयनी सदा हरिचे कीर्तन, आसनी चयनी सदा हरि सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कलरूळ, विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज अनेक ठिकाणी सांगतायत की कीर्तनाचं महात्म्य, कारण की चिंतने चिंतने तद्रूपता, या न्यायाप्रमाणे भगवंताला त्याचं नामस्मरण घेतलेलं खूप आवडतं. नवे नवे कोण एक आमच्याच शिष्य परंपरेतले, आमच्या म्हणजे नाथ महाराजांच्या, आणि ते दैठणचे, आणि दैठणचे भक्तराज त्यांना असं म्हणत, आणि त्यांनी कीर्तनाला उभा राहावं, आणि उभा राहिल्यानंतर थै 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 नाचावं, विठ्ठल 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 विठ्ठल, हातात चिपळ्या वगैरे घेऊन. आणि नाचता नाचता अक्षरशः त्यांना घाम यावा, आणि ते घामाचे धर्मबिंदू
पांडुरंगाने यावे आणि ते पुसावे घाम त्यांचा. कुणाच्या उपरण्याने कुणाच्या शेल्याने? स्वतः भगवान पांडुरंगाच्या. एवढे अधिकारी पुरुष या महाराष्ट्रात झालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लिंबराज महाराज, लिंबराज महाराज त्यांचं. त्याचप्रमाणे भगवंताला आपलं नामस्मरण घेतलेलं खूप आवडतं, खूप. नामदेव महाराजांचं आपल्याला इथं उदाहरण देता येईल, बघता येईल. नामदेव कीर्तन करी पुढे बाणाचे पांडुरंग. संतांची व्याख्या श्रीकृष्ण भगवान नाथ महाराजांना आणि उद्धवाला सांगतायत आणि आपल्याला सांगतात. अखंड जडले असे भजन युक्त त्यासीच बोली जे मद भक्त. भगवान म्हणतात त्यांनाच मी फक्त माझे भक्त म्हणतो, मद भक्त माझे भक्त. आणि संत सज्जन तो जाणावा, त्यांना म्हणा तुम्ही संत. वैष्णव कोण? आणखी त्रिविध तापाची झाली बोळवण देखिला चरण वैष्णवांचे. वैष्णव कोण? वैष्णव कोणाला म्हणावं? संत निवृत्ती सोपान, संत निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान, संत निवृत्ती सोपान. महावैष्णव कठीण, महावैष्णव कठीण, महावैष्णव कठीण, महावैष्णव कठीण. मुक्ताबाई तेथे आपण, मुक्ताबाई तेथे आपण, मुक्ताबाई तेथे आपण, मुक्ताबाई तेथे आपण. नारायण जपत ते, नारायण जपत ते, नारायण जपत ते, नारायण जपत. कठीण म्हणलंय कारण की संतांची भेट तेवढी सोपी नाही. तुम्हाला पहिले मर्म सांगायला लागलो, संत म्हणजे काय, ते कसं काय काय नाही, आणि मग सांगतो शेवट की बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. आपल्या सारख्याला नाही, आपल्याला तर खूप सोपे. पाहता क्षणी मज वाटते त्याशी आलिंगण द्यावे, पाहता क्षणी यांना म्हणावं संत. नाही तर आजकालच्या युगामध्ये महाराजांच्याच एक कीर्तन पैठणला मी ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस तो आत्ता महाराज आणि शाह आलेत म्हणून तो दृष्टांत मला आठवला. आजकालचे संत आणि नाथ महाराज, तुकोबाराय महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे संत यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे. नाही तर आजकालचे संत महाराज खूप सुंदर चिंतन करतात. ते सांगतात की भगवे वस्त्र परिधान केल्यानंतर, म्हणजे असे नाही यायचं गळ्यात एवढ्या माळा घालायच्या, अख्ख्या कपाळाचं नवे नवे चेहऱ्याचं पंढरपूर केलेलं म्हणजे गंध लावलेलं असं ते गुजीर रूप त्यांचं, आणि गळ्यात पेटी हार्मोनियम संवादिने, आणि ती गळ्यात घेऊन त्यांनी वाजवावं, संतांच्या नावावर भिक्षा मागावी आणि सांगावं गोरखनाथ मच्छिंद्रनाथ. वडिलांच्या कडेवर बसल्यावर मला काय कीर्तन करायला घाबरायला? कोणालाच घाबरणार नाही मी आज. मी आधीच सांगितलं बाप आहेत. विठ्ठल विठ्ठल गोरखनाथ मच्छिंद्रनाथ. नाथ म्हणत नाहीत ते, नाथ नाका. बाबा निघाले गाणगापुरात पैठण गावातून मुक्ताई नगरात,
बाबाले कीर्तनात विठ्ठल 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 हो महाराज मला फार आवडतो हा दृष्टांत आणि पुढे जावं ए माय काळी तीनचा आवाज असतो त्यांचा ए माय असं गेलं की आपल्या भोळा भाव देवा तुका म्हणे माझा आल्या आणि घराच्या बाहेर आल्यानंतर त्यांना वाटतं हे भिक्षेला झालं आपलं हे घ्या पैसे पैसा घ्यायला आलो नाही माय असा आवाज असतो त्यांचा कडक पैसा घ्यायला आलो नाही माय होरा सांगतो माय पैठणून आलो माय अनुरायाचा जोशी माय नाथाचा जोशी माय संतांचा जोशी माय होरा सांगतो माय आणि होरा काय सांगतो होरा काय सांगतो 40 वर्षाच्या अगोदर माय तुला लई त्रास झाला माय आता ती म्हातारी म्हणलं 40 वर्ष ठीक आहे कोणाला जगताना त्रास होत नाही बाळणपणात फार त्रास झाला माय तुला आता कोणत्या स्त्रीला बाळणपणात त्रास होत नाही 15 पिढ्या आधी माय एक ब्रह्मचारी मेला माय गाणगापुराला चाललं माय खोटं बोलणार नाही माय आणि असं करून द्रव्य उकळायचं द्रव्य लुटायचं आणि हे असं संत हे संत नाही हे असंत आहेत विठ्ठल विठ्ठल हो बऱ्याच जणांना संतांच्या दृष्टांतामध्ये नवे नवे जीवनचरित्रामध्ये शंका येतात त्यांना माझ्या दृष्टीने मी अवारकरी म्हणतो आणि मग तुकाराम महाराजांची ती वही आणि इतके दिवस पाण्यात राहिली आणि मग भिजली नसं का मग अशी कोणती शै होती ना असे कोणते कागद होते अवारकरी अवारकरी नाथ महाराज सांगतात आपल्याला एका ठिकाणी सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वंदावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी आणि पुढे महत्वाचं सांगतात आजकालच्या कीर्तनकारांनी नवे नवे व्याख्यात्यांनी सगळ्यांनीच ऐकायला पाहिजे की भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या आणि प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची आयसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची विठ्ठल विठ्ठल नाही तर कितीही सप्ताह केले कितीही पारायण केले काशीला जाऊन नेपाळला जाऊन कुठं कुठं नाही त्या ठिकाणी जाऊन अमेरिकेत तुमच्यात काही बदलच होत नसेल पारमार्थिक जीवन तुमचं काही वाढत नसेल प्रपंचातच तुमचं वाढत असेल उपयोग काय सप्त करून महाराज आहेच सांगतात घ्या बाबा मुखात नाव घ्या भगवंताचं ते सांगायला आहेच तुम्ही पण हो म्हणायचं इकडून ऐकायचं म्हणून महाराज कीर्तन झाल्यानंतर पाया पडण्याची पद्धत आहे त्या महाराजाच्या त्या कीर्तनकाराच्या का पडायचं माहिती का की 2 तास तुमची वटवट ऐकली ही तुमची तुम्हाला साभार परत चरणी इतकी शोकांतिक आहे महाराष्ट्रामध्ये परवा एक पत्रिका पाहायला गेलो आणि पत्रिका पाहिल्यानंतर महाराज माफी मागून सांगतो पण काय सध्याची भारत महाराष्ट्रातली स्थिती आहे बघा ते म्हणे महाराज आपल्याला गावात सप्ताह करायचं म्हणलं नक्की ते म्हणे आपले चांगले चांगले टॉपचे महाराज आणायचे म्हणलं टॉपचे महाराज म्हणलं ठीक आहे महाराजांचे फोटो बिटो घेतले सगळे आता त्यांना माहिती मी डिझाईन वगैरे कम्प्युटर वगैरे करतो चांगल्या प्रकारे महाराज तुम्हीच करा ना म्हणाले तुम्ही शेजारी बसा त्याच्या तो करील पटपट म्हणजे नाव वगैरे चुकणार नाही म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही बाबा मी बसतो सगळं झालं तिथून उठलं कम्प्लीट झाली कम्प्लीट झालं ते पॉम्पलेट ती पत्रिका आणि मी निघालो घरी घरी गेलो आणि त्यांनी मला फोन केला महाराज तर तुम्ही म्हणले होते अजून 2-3 फोटो टाकायचे म्हणलं हो एक काम करतो म्हणलं तुला मी मेल पाठवतो त्या मेल आय डी त्याचा घेतला त्या मेल पाठवला फोटो होते माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आणि जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा तिघांचा फोटो मी त्याला टाकायला दिला महाराजांचे तर मी अगोदरच चिटकवले फोटो म्हणजे टाकले त्याच्यात एडिट करून पुढं गेल्यानंतर परत मला घरी जाऊस तर त्याचा फोन आला हो मला म्हणे महाराज तुम्ही ज्याप्रमाणे कीर्तनकार महाराजांचे प्रवचनकार महाराजांचे नावं सांगितले यांचे नावं सांगा बहिणी मग नाथ महाराज हरिपाठामध्ये उगच म्हणतात काय माय गेली होती भूतापाशी हा नाथ महाराजांचे शब्द शस्त्र शस्त्र एका ठिकाणी म्हणतात
करा रे बापानो साधन हरीचे, रे बापानो साधन हरीचे, रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, धनी करणीचे करू नका, धनी करणीचे करू नका, धनी करणीचे करू नका, जेणेनु हे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही, यमाची यातनाचं नको असेल ना तर असं साधन करा म्हणजे हरी बोला. तरी समजलं का लोकाला? नाही समजलं. मग सांगितलं काय माय गेली, काय डेंजर शब्द आहे, पण अर्थ त्याचा तसा नाही घ्यायचा की आता तरी का होईना. अहो एकनाथ महाराजांचा हरिपाठ तुम्ही रोज एक वेळेस जर वाचला तर ऑटोमॅटिकली आपोआप तुमच्या मुखातून हरी हा शब्द 126 वेळा उच्चारला जातो. काहीच करायची गरज नाही. न लगती सायास आणि जावे आणि वनांतरा, ऍटोमॅटिकली सुखी येतो घरा नारायण. आमचे जगद्गुरु तुकोबाराय महाराज पण तसेच एकदा, देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आयता जगद्गुरु तुकोबाराय महाराज टोपली मध्ये घेऊन गेले देव आणि म्हणाले देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. आयता आला घर पुसून, तुमच्या घरात आयता आणून दिला. आपल्यासारखे फार म्हणजे माझ्यासारखे तुमच्यासारखे नाही, तुम्ही सज्जन आहात. माझ्यासारखा एक म्हणाला देव न लागे, 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 देव न लागे. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. आयता आला घर पुसोनी, लोक म्हणले देव न लगे, देव न नको बाबा. नाथ महाराज सांगतात ना एका ठिकाणी, एका जनार्दनी मनी म्हणा देव महात्म्य अस. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अनंत जन्मीचा क्षीण कधी गेला? संतांचं दर्शन झाल्यानंतर. त्यानंतर दर्शन कसं घ्यावं याचे पण धर्मशास्त्रामध्ये प्रकार आहेत, तो चिंतनाचा भाग आज सांगत नाही. पुढे कधी योग आला तर निश्चित सांगेल. पण कदा न सोडावे चरण त्यांचे, मज वाटे त्यासी आलिंगण द्यावे. आलिंगण घडे मोक्ष सायुज्यता जोडे, अनेक आपल्याला विध प्रमाण चिंतन मांडता येईल, पण चरणच का धरायचे? ज्याप्रमाणे संत दर्शनाचाच का, तस चरणच का धरावे संतांचे डोके. असं करू शकले असते ना चिंतन, धरावे संतांचे हात. का नाही केलं नाथ महाराजांनी? कारण की चरणात तेवढी ताकद आहे. आपण म्हणतो पुरुष सुक्तामध्ये त्याचा अर्थ कोणी काय काढावा, मी आज तेच सांगितलं. माझे वडील समोर असल्यामुळं मला कशाची भीतीच नाही. आपण सांगतो पुरुष सुक्तामध्ये की ब्राह्मणोस्ते मुखमासी देवप्पा बाहुराजन्य कृतः. सगळ्यांना श्रुते तो श्लोक नेहमी ऐकता आपण, त्याचा अर्थ कसा लावावा हा ज्याचा त्याचा मत आहे. पण त्याचा खरा अर्थ आणि ओरिजिनल अर्थ काय की चरणातच सगळं दडलंय, बाकीचं जास्त तुम्हाला सांगत नाही. चरणावरच का त्यांच्या मिठी मारायची, कदा न सोडावे चरण त्यांचे, का सोडायचे नाही चरण, त्याची खासियत आहे. दर्शन डोक्या पायावर डोकं ठेवूनच का घ्यायचं, त्याचं कारण आहे हा विद्युत प्रवाह जो चालू आहे त्यामध्ये दोन पॉइंट आहेत, एक आहे प्लस एक आहे मायनस. आमचे मंडपवाल्या दादाला चांगलं माहिती आहे. आणि तिसरं वायर असतं आर्थिंगचं. हे दोन, एक प्लस एक मायनस, सगळेजण व्यवस्थित कळत आहे प्लस मायनस अधिक आणि वजा दोन वायर असतात. ज्यावेळेस हा बल्ब आपल्याला लावायचा आहे त्यावेळेस ते दोन वायर त्या पिनमध्ये आपण घालतो, तर मला सांगा दोन्ही वायर जर प्लस प्लस मध्ये घातले तर बल्ब लागेल, बरं मायनस मध्ये घाला दोन्ही,
आर्थिक मध्ये घाला नाही लागत मग कधी लागतो ज्या वेळेस एक वायर आपण प्लस मध्ये घालतो दुसरा वायर मायनस मध्ये घालतो त्यावेळेस बल्ब लागतो का नाही बोला बोला लागतो का नाही बल्ब लागतो की नाही मग तसंच आहे हे मायनस आपलं संतांचे चरण म्हणजे आहेत प्लस ते आहे अधिक आपला आहे वजा आलं का लक्षात फार सोपं करून सांगतो मी जास्त किचकट कीर्तन करतच नाही मला मुळातच येत नाही चार दोन अभंगावर कीर्तन जेवढं जेमतेम करतं आणि त्याच्यातही जाऊ द्या आता बाकीच्या गोष्टी सांगत नाही झाकली मूठ 1,25,00,000 हे ज्या वेळेस मायनस त्या प्लस वर ठेवतो आपण त्यावेळेस आपल्या बुद्धीचा प्रकाश पडतो पण त्याला सतत आर्थिंग द्यायला पाहिजे आर्थिंग ती कशाची भगवंताच्या नामस्मरणाची विठ्ठल विठ्ठल तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज आपल्याला सांगतात त्रिविध तापाची झाली बोळव त्रिविध तापाची झाली बोळव त्रिविध तापाची झाली बोळव त्रिविध तापाची झाली बोळव थोडी सोंग फार त्रिविध ताप कोणते एक आध्यात्मिक दुसरा आदि भौतिक तिसरा आदि दैविक विचारसागरामध्ये जर आपण चिंतन पाहायला गेलो तर आध्यात्मिक ताप किंवा आध्यात्मिक दुःख कशाला म्हणतात कारण की याची बोलवण भगवंता संतांच्या चरण पाहिल्या पाहिल्याच होत देखिले चरण वैष्णवांचे किंवा एका ठिकाणी पाठा असा पण आहे की झालिया दर्शन एक वेळा हे त्रिविध ताप पहिला ताप आध्यात्मिक आत्म्याने येऊ घातलेलं हे स्थूल सूक्ष्म शरीर याला अध्यात्म म्हणा आणि यापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखास किंवा तापास आध्यात्मिक ताप म्हणतात उदाहरणार्थ रोग तहान भूक लागणे ही आध्यात्मिक तापाचं लक्षण आहे आधी भौतिक ताप स्वशरीर संघातापासून भिन्न म्हणजे स्वतःच्या शरीरापासून भिन्न आणि चक्षुर इंद्रियांचा जो विषय असतात त्याला अधिभूत म्हणा आणि यापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखास किंवा तापास आधी भौतिक ताप असं म्हणतात याचं उदाहरण चोर साप व्याघ्र यापासून होणारं दुःख साप असा चेहरा होतो साप पाहिलं आधी भौतिक दुःख आहे आधी भौतिक ताप आहे आता जर मी सांगितलं या सतरंजी खाली या मॅटिंग खाली एक भला मोठा साप आहे थांबताल का तुम्ही का की स्वशरीर संघातापासून भिन्न आहे पण तुमच्या चक्षुर इंद्रियांचा तो विषय आहे तुम्ही ज्यावेळेस डोळ्यांनी पाहिलं की हा साप आहे त्यावेळेस तुम्ही घाबरलेच चोर आले घरात चोर येऊन चोरी करून गेले नंतर रडत बसा आधी भौतिक दुःख आधी भौतिक ताप आणि तिसरा आणि महत्वाचा आधी दैविक ताप स्वशरीर संघातापासून भिन्न पण चक्षुर इंद्रियांचा जो अविषय असतो भौतिक हा विषय असतो अभौतिक अविषय म्हणजे आदिदैव असतं त्याला आदिदैव म्हणा परत एकदा सांगतो स्वशरीर संघातापासून भिन्न पण चक्षुर इंद्रियांचा जो अविषय असतो त्याला म्हणा आदिदैव आणि यापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखास आदिदैविक दुःख किंवा आदिदैविक ताप असं म्हणतात याचं उदाहरण म्हणजे भूत प्रेत शीतवाता
त्यासाठी जालिम उपाय नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमंत बीरा विठ्ठल विठ्ठल हे तिन्ही ताप संतांच्या दर्शनाने फक्त पाहिल्या पाहिल्याच नाहीशे होतात. आणखी वैष्णवात ताकदच तेवढी असते ना. वैष्णव कोणाला म्हणतात? तो वैष्णव वैष्णव आपण नेहमीच ऐकतोय. जो 29 उपवास करतो वर्षातले त्याला म्हणा वैष्णव. नाही समजलं? 20 आणि 9 जो उपवास करतो त्याला म्हणा वैष्णव. अजून सोपं करू. 12 महिन्याच्या 24 एकादशा शुद्ध वद्य धरून आणि 5 भगवंताच्या अवतारातले उपास किती झाले? 24 आणि 5 29. 29 उपवास जो करतो वर्षाचे त्याला म्हणा वैष्णव. आणि यांची सेवा करा, निश्चित भगवंताची प्राप्ती होईल. जे संतांचंच दर्शन घेतल्यानंतर तुमचा अनंत जन्माचं ताप जाईल. अनंत जन्माचं पाप किंवा क्षीण जाणं म्हणजेच काय? भगवंताची प्राप्ती होणं. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांच्या जीवनचरित्रातला एक दृष्टांत पाहू. नाथ महाराजांचे चिरंजीव हरिपंडित अत्यंत दी ग्रेट पर्सन, जे खूप मोठे आणि चांगले व्यक्तिमत्व होतं. पण नाथ महाराज सगळं प्राकृतात करतायत हे पाहून हरिपंडितांना फार वाईट वाटत. गेले उत्तरकाशीला निघून. एक दिवस काशीला निघून गेल्यानंतर गिरजा माता, शेवटी आईचं काळीच, वाईट वाटलं फार. म्हणाले, आई मी काही आता येणार नाही, तुम्ही चालू द्या इथं प्राकृतात बाबांचं, मी इकडं संस्कृत शिकतो. खूप मोठे झाले, हरी होते मुळात, पांडित्य मिळवलं म्हणून हरिपंडित नाव झालं. पण गर्वामध्ये झाली सर्व हानी आणि मुका झालो, वाचा गेली. त्यांची नव्हती गेली वाचा. आई म्हणाली, गिरजा माता म्हणाल्या की आहो, एकदा हरीची भेट घ्यायला आपण त्या काशीला जाऊन येऊ, नवे नवे त्याला घेऊनच येऊ ना. काय होतं थोडं मुलाचं ऐकलं तर? तेव्हापासून चालत आलेली परंपरा, मुलाचं ऐकायचं आणि घरी गुपचूप गुमान बसायचं डस्टबिन. ज्याला समजलं त्याला धन्यवाद, बाकी ज्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नका. विठ्ठल 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 विठ्ठल. संसार संसार करिता शिणले बहू आणि नवरा विकून आणले गहू. हे आपल्या प्रकरणातले हो. संतांचं जीवन संतांचा संसार तसा नव्हता. साधीला कैसा एकनाथानी संसार परमार्थ दोन्ही. संसार परमार्थ दोन्ही. नाथ महाराजांचं चिंतन कवी आमचे केशवस्वामी करताय. एकनाथाच्या भक्तीसाठी धावत आला तो जग जेठी, खांदी कावड होती हो दादरा दाधी ना धाती ना. क्या बात है, जबरदस्त. त्यांचा संसार आपल्या संसारासारखा नव्हता. त्यांचा संसार फार सुफल झालता, फार सुफल. नवे नवे मी म्हणतो झाला होता, नवे नवे भगवंतांनी केला. आणि दरकोस दर मुक्काम समवेत अजून शिष्यमंडळ घेऊन नाथ महाराज गेले उत्तर काशीला. फार विनवण्या केल्या, चला काही हरकत नाही, तुमचं सगळं ऐकतो मी. मी येणार नाही बाबा, एकदा सांगितलं ना. काय पाहिजे? नाही म्हणाले, तुम्ही सगळा धर्म बुडवायला निघाले, मी काही येणार नाही. नाथ महाराजांचं सुंदर चिंतन आहे की संस्कृत वाणी देवे केली, प्राकृती काय पाय चोरापासून झाली. प्राकृत पण भगवंतांनीच बनवली भाषा मराठी शुद्ध. म्हणाले, मी येईल पैठणला पण माझ्या 3 अटी आहेत. ठीक आहे म्हणाले, सांगा.
हे म्हणाले आजपासून म्हणजे आता आपण पैठणला पोहोचल्यापासून कीर्तन तुमचं बंद, मी कीर्तन करणार पहिली अट मान्य. दुसरी अट, तुम्ही कोणाच्या सुखादुःखात जायचं नाही, नातेवाईक असले तरी. नाथ महाराज म्हणले मान्य. आणि तिसरी महत्वाची अट म्हणे कोणाच्या हातचं खायचं नाही, मी जे करल आईच्या हातचं पण नाही खायचं. नाथ महाराज म्हणाले ठीक आहे. तिसरी अट, ते म्हणाले ठीक आहे, म्हणाले हो चला ना मग, म्हणाले चला पैठणला. आनंद वाटला. नाथ महाराजांनी गिरजाबाईसाठी केलं तो, आणखी आईचं काळीच काय असतं हे ते आई झाल्यावरच समजत असत. गेले दरकस दर मुक्काम करीत. पहिल्या दिवशी दवंडी गेली, म्हणाले आज हरिपंडित यांचं कीर्तन होणार आहे. हो तोबा तोबा गर्दी गावातल्या नाथ मंदिरात. ज्याप्रमाणे आम्ही नारदीय वारकरी कीर्तन महोत्सव ठेवला होता पैठणला बाबा, बर का हरणे महाराज, आणि त्या कीर्तनाला काल्याचं कीर्तन महाराजांचं होत. हे अशी तोबा तोबा गर्दी, एवढाच असेल पेंडो. काय सांगणार काय सांगणार. आणि हरिवी संस्कृत पहिल्याच दिवशी सुरू केलं, विष्णू सहस्रनामाचं संस्कृतात विवेचन गेलं, बोंबलं सगळं. दुसऱ्या दिवशी अर्धी पब्लिक, तिसऱ्या दिवशी त्याच्या अर्धी 25%, चौथ्या दिवशी 10%, आणि आठवा दिवस असा झाला श्रोता म्हणजे एकनाथ महाराज आणि वक्ता म्हणजे हरिपंडित. मी म्हणलं ना गर्भामध्ये झाली सर्व हानी. ठीक आहे म्हणाले जाऊ द्या, हे काय पैठणच्या लोकांना माझं थोडी समजणार आहे, म्हणाले डोक्यावून जाईल म्हणे त्यांच्या डोक्यावून. मी नाही हे करत, तुम्हीच सांगा, तुम्हीच करत बसा म्हणाले कीर्तन. ठीक आहे, तरी समजली का संतांची किंमत नाही. एका म्हातारीचा नवस होता पैठण मधल्या की मी 1000 ब्राह्मण जीव घालेल, पण नागघाटावर नारदीय कीर्तन चालायचे पूर्वी. आणि नारदीय कीर्तनामध्ये एका बुवांनी तिला सांगितलं की आई तुमची परिस्थिती जर नसेल ना तर सरळ एक काम करायचं, एका सत्पुरुषाला संताला जीव घाला, तुम्हाला 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य. हिने पाहिलं आपल्या पैठणमध्ये प्रतिष्ठान नगरीमध्ये एकनाथ महाराज म्हणजे एकुलते एक संत, तसे अनेक आहेत. अमृतरायजी महाराज आहेत, कृष्णा दयाणव महाराज आहेत, अनेक संत आहेत, पण एकनाथ महाराज आणि यांना आपल्याला जीव घालायचं. त्या बाईचा नवस, कारण की तिला मुलगा झाला होता, नवस फेडावा लागेल 1000 ब्राह्मण जीव घालून. पण परिस्थिती नसल्यामुळं नाथांना एकट्याला जेवायला आपण आपल्या घरी बोलू असा तिने नियम केला. आणि गेली वाड्यामध्ये, खेकसले नाही अंगावर, कळतं का मावशी तुम्हाला येणार नाही माझे बाबा, तुम्हाला काही मराठी समजतंय का, येणार नाहीत. मावशी बाई नाही नाही माझी इच्छा होती. नाथ महाराज म्हणाले हो त्यांनी आपल्याला बोलवलंय, आपल्याला जावं लागेल. नाही म्हणाले मी स्वयंपाक करतो, तुम्हाला वाढेल, तुम्ही पत्रावळ सुद्धा उचलायची नाही. ठीक आहे म्हणाले मान्य. आता येताल का? येतो म्हण. गेले, नैवेद्य वगैरे झाला पांडुरंगाचा, त्या बाईच्या घरी त्या मावशींच्या घरी गेले. नाथ महाराजांनी त्या मावशीला आधीच सांगितलं, म्हणाले मी ज्यावेळेस तुम्हाला खुणवेल त्यावेळेस बरोबर तुमचा काय लाडू वगैरे पाण्याचा असेल काय असेल ते माझ्या पानात आडून वाढा. ब्राह्मणाकडे जेवायचं म्हणजे फार मजा असते. उजव्या साईडला सगळे भाज्या वगैरे भाज्या, डाव्या साईडला सगळ्या चटण्या चटणावळ वगैरे, लोणचं वगैरे ठेचा वगैरे, मध्ये भात, त्याच्यानंतर पोळी, परत मागचा भात, अशी पद्धतशीर. पाहिल्यानंतर मागचा भात आणायची वेळ आली, हरिपंडित वाढायला, नाथ महाराज जेवत होते. आता तिच्याकडे कुठं चांदीचं ताट, पत्रावळीवर वाढलं. मागचा भात आणायला गेले हरिपंडित आत. हरिपंडित आज ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्या मावशीला खुणवलं, खुणवलं की त्यांनी लाडू केलेला वाढून टाकला. ए मावशी तुला सांगितलं होतं ना की आमच्या वडिलांना काही चालत नाही बाहेरचं, खाऊ नका. म्हणाले काय सांगता, इनी विष टाकलं असेल तुम्हाला, मारायचं प्लॅन असेल काय सांगता. नाथ महाराज म्हणाले अरे पण माझा पण नियम आहे ना की पानात उच्चिष्ट टाकायचं नाही, मला तर खावंच लागल.
ज्यावेळेस तो लाडू पानात पडला त्यावेळेस नाथ महाराजांनी त्या मावशींचा नवस पूर्ण करून घेतला. आणि ज्यावेळेस हे म्हणाले आता पत्रावळी सुद्धा नाही मीच उचलणार म्हणाले. नाथ महाराज म्हणाले तुम्हीच उचला, मला पण तेच पाहिजे. पहिली पत्रावळी उचलली, बाहेर नेऊन टाकली, दुसरी हजर, परत दुसरी उचलली, एखाद्या वेळेस चिटकून आली असेल म्हणून तिसरी हजर, चौथी, पाचवी, सहावी, शंभर, दोनशे, पाचशे, आठशे, नऊशे, नऊशे अठ्ठ्याण्णव, नव्याण्णव, एक हजार पत्रावळी उचलली. कुणी? हरिपंडितांनी. मला वाटलं झोपले काय, नाही तर म्हणता मी नाही उचलली. हरिपंडितांनी एक हजार पत्रावळ ज्यावेळेस उचलली आणि पत्रावळ उचलून ज्यावेळेस माग टाकत होते, टाकताना आपला अहंकार थोडा थोडा त्याच्यात टाकत होते. आणि मी आधीच सांगितलं की त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे विठोबा रखुमाये. यानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये शेवटच्या चरणावर चिंतन मांडतो. ते झाल्यानंतर आमच्या परंपरेप्रमाणे भजन होईल आणि भजन झाल्यानंतर सांगता होईल. पहिले शरण शरण एकनाथ हा अभंग होईल, त्यानंतर भानुदास एकनाथ हे भजन होईल. कुणीही उठून जायचं नाही, उठून जाऊ नका. जय विठ्ठल झाल्यावर कुणीही उठायचं नाही. पूर्ण सांगता झाल्याशिवाय कुणीही उठलं नाही पाहिजे. हे नाथांच्या कीर्तनामध्ये कुणी उठत नव्हतं बा, आता तुम्ही ठरवा. बघा बघा, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न भावा वियोग जन्मोजन्मी. अशा संतांचा भगवंता मला वियोग कधी घडू देऊ नको. संगत फार महत्वाची गोष्ट आहे. भक्त कबीरदास महाराज सांगतात, संगत मत करना खोटी, संगत संतांचे संगती मनोमार्ग, अकळावा श्रीपती येणे पंथे. संगत फार महत्वाची गोष्ट आहे. बघा,
एकाच लग्न झालं पैठणच्या, आणि संगत माणसाला कसं दुःखाकडं नेती बघा. लग्न झाल्यानंतर त्याचं बऱ्याच दिवसाचं लग्न होत नव्हतं, पण बळजबरी त्यांनी कर्नाटकातली बायको केली. पूर्वीचे कीर्तनकार दृष्टांत देत होते. झाला का? अरे वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे चला, सप्ताह केल्याचं काहीतरी आपल्याला पुण्य लाभल. कालचा दृष्टांत लक्षात ये, म्हणल्यावर क्या बात आहे. वा वा, विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरा दृष्टांत देऊ, आपल्याकडे काय कमी आहे का? संगत राधा, भगवान श्रीकृष्णाची राधा. जोपर्यंत भगवान श्रीकृष्णाचं नाव माग लागत नाही तोपर्यंत राधाला सगळे जण नाही नाही त्या लेवलची समजत होते. नाही नाही ते वाटेल ते बोलत होते, राधा व्यभिचारी आहे काय एवढं वय, त्या भगवंतासोबत असं तसं हे ते. पण संगत कोणाची लागली? कोणाची लागली? भगवंताचीच लागली ना. आणि मला सांगा बरं, आता आपण भजन रुक्मिणी कृष्ण असं करतो का? हे राधा गोपाल काय करतो? तुम्हारी जय जय हो, जय जय हो तेरी, जय जय हो, जय जय हो तेरी, जय जय हो. राधा कृष्ण, राधा गोपाल कृष्ण असं म्हणतो. संगत कोणाची लाभली? भगवंताची. नाही, भगवंताची संगत आपल्यासाठी तर फार लांब आहे हो. तिने अनेक जन्माचं सुकृत तिच्या सोबत आलं, पण आपण जर संतांच्या संगतीमध्ये लागलो तर निश्चित भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. मी काही फार मोठा कीर्तनकार वगैरे नाही, पण संगत आशयांची धरा. सगळ्या संतांचं, समग्र ग्रंथांचं पारायण तुमच्याकडून नेहमी घडत राहावं. गोसेवा, भगवंत सेवा, संत सेवा तुमच्याकडून घडत राहावं. आणि जाता जाता शेवट एक महत्त्वाचं सांगतो की ज्या ज्या ठिकाणी सप्ताह आयोजित करणारे जे जे काही मंडळ आहेत, भक्त मंडळ, ट्रस्ट असतील, विश्वस्त मंडळ असतील, त्या त्या ठिकाणी एक विनंती करतो मी. आज्ञा करण्या इतका मी मोठा नाही. प्रत्येक सप्ताह, प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्या ज्या वेळेस कीर्तन असेल त्या त्या वेळेस कोणत्या ना कोणत्या संतांचे वंशज नक्की बोलवत जा. कारण की संतांच्या आधारावर ते मंदिर उभं आहे भागवत संप्रदायाचं. ज्ञानदेवे रचल्या पाया आणि तुका झालासे कळस, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. मग मला सांगा, वंशज मंडळी कधी कुणाला ठरून घेत नाही की मला इतकेच लागतील तितकेच लागतील. महाराजांचा फोन आला, आदेश आला की मी इथं हजर आहे. मी माझ्याहून उदाहरण देत नाही, आणि मला पुढच्या वेळेस नाही बोललं तरी माझं काही तुमचं माझं हे नाही, वाद नाही. म्हणजे तुम्ही बोलवताल यात तीळ मात्र शंका नाही. बघा, याच्यात याला म्हणायचं स्वार्थ परमार्थ दोन्ही. पण संतांचे वंशज कोणत्या ना कोणत्या, जयवंत महाराज आहेत, सगळ्या संतांचे वंशज इथं अवेलेबल आहेत. कीर्तनकार आहेत, मोठे कीर्तनकार आहेत, त्यांना निश्चित बोलवत चला. निदान एक तरी कीर्तनकार हा वंशज मंडळींपैकी पाहिजे, एवढं शेवटची माझी मागणी आहे तुम्हाला. आणि तुम्ही, मला विश्वास आहे, जळगाव जिल्हा, नवी नवे मध्य प्रदेश बॉर्डर, सगळा हा पंचक्रोशीतला एरिया, सगळेजण अत्यंत उत्तम गायक, वादक आणि श्रोतृवर्ग आहे. त्यामुळे सर्वांच्या चरणी परत एकदा दंडवत प्रणाम करतो. जगद्गुरु द्वाराचार्य अमृत महाराजांच्या चरणी. मी तर फार बोबडा बोले, म्हणजे पाव्या माझी राग ज्ञान करी तसे मधुर गायन, तो पाव्याचा नो हे गुण जाणकार तया या रागाची. रागदारी करणारी ती बासरी, पावा म्हणजे बासरी, त्या बासरीत राग ठेवलेले नसतात त्या आतमध्ये. जो वाजवणारा आहे त्याची कला आहे, आणि वाजवणारा माझा एकनाथ महाराज, माझे सद्गुरु, यांच्यासारखी संत मंडळी, यांच्यामुळं हा पावा वाजतो. आणि नवे नवे वाजत राहो ही त्यांच्या चरणी माझं एक हे पुष्प अर्पण करतो. चुकीचं असेल म्हणजे सगळंच चुकलं आहे, मला माहिती आहे. आता नापासच आहे मी परीक्षेमध्ये,
बळजबरी यदा कदाचित संत समागमामुळे संतांच्या संगतीमुळे कदाचित ढकलपास होऊ शकतो, गॅरंटी नाही. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी लीन करून ठेवतो. धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंता जन्मीचा क्षीण गेला, मज वाटे त्यासी आलिंगण द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे, त्रिविध तापाची झाली बोळबोळ देखील चरण वैष्णवांचे, मज वाटे त्यासी आलिंगण द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग न भावा वियोग जन्म जन्मी, मज वाटे त्यासी आलिंगण द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे. जनार्दन माऊली जनार्दन एकनाथ, जनार्दन माऊली जनार्दन एकनाथ, जय जय जनार्दन माऊली जनार्दन एकनाथ, 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 जनार्दन माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, शरण शरण एकनाथ पायी माता देवी भागवत केले भानुदास एकनाथ, 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 भानुदास साहेबांच्या फळावरचं भजन आहे. सगळ्यांनी एकदा आपले सगळ्यांनी उंच हात करून आईसाहेबांच्या या दरबारामध्ये हे सगळं लाईव्ह चित्रीकरण संबंध देशाने आईसाहेबांच्या भजनाचा आनंद घ्यावा हाच उद्देश आहे. पूर्ण जलभी बोले श्री मुक्त श्रीमुक्ता
आदरणीय पुष्कर महाराज गोसावी जे नाथ महाराजांच्या वंशामधले 14वे विद्यमान पुरुष आहेत, आदिशक्तिमुक्ताईंच्या दरबारामध्ये नाथ महाराजांनी म्हणावं मुक्ताबाईला, लढीवाळ ताने एका जनार्दनी कुप्रा आसू देणे मजवरी, जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद असते मजवरी। काय अंतकरण आहे नाथ महाराजांचं, आई साहेब मी तुमचं लढीवाळ तान आहे, माझ्यावर तुम्ही कृपा करा। आम्ही पुष्कर महाराजांना विनंती करतो, आमच्या फळावर अशीच कृपा तुमची असू द्या। आदिशक्ती मुक्ताबाईंचे संस्थांचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र बरलादराजी पाटील, सर्व विश्वस्तांच्या वतीनं या फळावरी सगळे कीर्तनकार महाराज मंडळी आणि वारकरी सर्वांच्या वतीनं आपल्याला शतशः विनम्र अभिवादन करून आल्याबद्दल, इथं सेवा केल्याबद्दल आपले शतशः आभार मानतो। उद्या हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायाचं फार मोठं भूषण, सांप्रत महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारतामध्ये ज्यांनी ही वारकरी संप्रदायाच्या विचाराची पताका आपल्या खांद्यावर घेऊन कुठल्याच प्रकारची तमा कुठल्याच प्रकारची पर्वा न करता जे हे संप्रदायाच्या विचाराचं प्रचार प्रसाराचं कार्य अविरतपणे अखंडपणे करत आहेत ते हरिभक्तीपरायण महामंडलेश्वर जगद्गुरुद्वाराचार्य श्री श्री अमृत महाराज जोशी बीड यांच्या कीर्तनाचा उद्या कार्यक्रम आहे। काय प्रेम आहे त्यांचं मुक्ताबाई फळावर, आम्ही आईसाहेबांचं नाव काढलं की त्यांचं एकदम अंतकरण भरून येते। मी एक तारीख मागायला गेलो की ते मुक्ताबाई म्हटलं की कुठल्याच प्रकारचं का कू करत नाहीत, अगदी उद्या कीर्तन आहे, शेवटच्या क्षणापर्यंत महाराज कुठपर्यंत आहे, महाराज कुठपर्यंत आहे, महाराज कुठपर्यंत आहे। महाराज 24 तास आधी आपले इथं हजर झाले, त्यांना उद्या त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे। उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सगळ्यांनी ऐका, उद्या अगदी महत्त्वाचा कार्यक्रम आहे। वारकरी संप्रदाय ज्यांच्यामुळं हा मोठा आहे, जिवंत आहे, त्या लोकांची फार मोठं योगदान या संप्रदाय करता आहे, ज्यांनी समाजाकरता आपलं सर्वस्व बाजूला ठेवून पायाखाली काहीतरी आशा आकांक्षा अपेक्षा तुडवून त्या उंचीवर जे मोठे असतात त्या मोठेपणाची दखल वेळोवेळी आपल्या संस्थान घेत असते। त्यापैकी दोन बाजूला आहे, दोन खुर्चीवर बसलेले महात्मे आहेत, ऐका, हरिभक्तीपरायण लक्ष्मण बाबा कोल्हे, अगदी मुक्ताबाईंच्या कुशीमधलं त्यांचं बालपण गेलेलं, रुईखेडा हे त्यांचं जन्मगाव आहे। उद्या त्यांचा परिचय मी करून देणार आहो, सगळे आपल्याला परिचय आहेच त्यांचा। त्यांच्या जीवनामध्ये वारकरी विचार घेऊन मुक्ताबाईशी संलग्न राहून शेवटच्या सासापर्यंत अगदी हा वसा व्रत पुढे नेण्या संदर्भामध्ये त्यांनी केलेले कष्ट आणि प्रयत्न त्याचं फळ म्हणून उद्या मुक्ताबाई संस्थांतर्फे त्यांना वारकरी मुक्ताई वारकरी भूषण हा पुरस्कार देण्यात येणार आहे। दुसरे महात्मा हे या शरपंजरी पडल्यासारखे या खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांच्याकडे पहा, ते आज 100 वर्षाचे झाले, किती वर्षाचे, 100। आज 100 वर्षाचा मनुष्य जगतो हेच मोठं आश्चर्य आहे। 100 वर्ष जगलेला माणूस उद्या तुम्हाला पाहायला मिळणार नाही, एकतर पुस्तकामध्ये वाचायला मिळेल, कादंबरीमध्ये वाचायला मिळेल, प्रत्यक्ष दिसणार नाही। आणि 100 वर्ष जगलेला मनुष्य सकाळी 3 वाजता उठून काकळा करतो, ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये मुक्त संस्थांचा आमचा सप्ताह झाला, फिरतात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह, यांचं कीर्तन मी ठेवलं महाराजांचं, तिथले चोपदार राजे उभं मला म्हटलं इथं खुर्चीवर बसून कीर्तन होत नाही, उभं राहावं लागेल। मी म्हटलं आता हे उभे कसे काय राहतील, म्हटलं महाराज तुम्ही इथं बसून कीर्तन करता येत नाही, थोडं उभं राहा, एखादं अभंग म्हणा आणि जय विठ्ठल करा, ऐका। ज्यांना मी म्हटलं उभरून फक्त जय विठ्ठल म्हणण्यापर्यंत उभं राहा तुम्ही, त्यांनी 2 तास उभं राहून कीर्तन केलं, मृदंगाची घोडी त्यांच्या पाठीला लावली, त्या पाठी लावलेल्या घोडीला टेकून गाजरेबावांनी घोडी धरली। मी म्हटलं थोडं बोला तर ते 2 तास कीर्तन केलं। हे जे कीर्तन आहे, हे जे शक्ती आहे, हे मुक्ताबाईच्या उपासनेची शक्ती आहे, हे लक्षात घ्या। 100 वर्षाची उपासना प्रल्हाद महाराज सुळेकरांनी केली, त्यांचाही सुद्धा वारकरी रत्न म्हणून, मुक्ताई वारकरी रत्न म्हणून उद्या 11 वाजता पुरस्कार आयोजित केलेला आहे। आपल्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार
भाऊसाहेब एकनाथरावजी खडसे ज्यांचं उद्या इथं फराळ आहे, खासदार रक्षाताई त्या सुद्धा कार्यक्रमाला हजर राहतील, आपल्या संस्थांचे सर्व विश्वस्त अध्यक्ष भैयासाहेब, सर्व संत महंतांच्या या उपस्थितीमध्ये पारायणाचं पहिलं सत्र संपलं की त्यांना पुरस्कार बहाल करायचं आहे. आपलं अहोभाग्य आहे की उद्या या कार्यक्रमाला अमृत महाराज जोशीसुद्धा आहेत, त्याहीमध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये तो पुरस्कार उद्या प्रदान होईल, त्याही कार्यक्रमाला आपण यावं. आणि सर्वांना विनंती आहे, उद्या सकाळी 7 वाजता पारायण सुरू झालं की दुपारी हा कार्यक्रम होईल. दुपारच्या सत्रामध्ये हरिभक्तीपरायण ज्यांच्या आपल्या मुक्ताबाईंच्या चिंतनाने वेळोवेळी महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर, देशाच्या बाहेर नवे नवे अमेरिकेला आमचा मित्र असतो पेंटॅगॉनला, तो यांची धून अगदी आवडीने मुक्ताबाईच्या जपाची ऐकतो, मला फोन करतो, रवी महाराज मी अगदी मुक्ताबाईच्या या जपाने अगदी प्रसन्न होतो, आणि ते आवाज आमच्या विशाल महाराजांचा आहे. उद्या त्यांचं दुपारी 2 ते 3 या सत्रामध्ये प्रवचन आहे, आणि रात्रीला महाराजांचं कीर्तन आहे. पुन्हा आपल्या या 1-5 मिनिट तुमचे घेतो, तुमच्या या सहनशीलतेचा आम्ही अंत पाहत नाही, पण तुम्हाला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार. ही मुक्ताबाईच्या फळावरची ही परंपरेची महाराज हा परिचय आहे. आमच्या आईसाहेबांच्या फळावरील ही सगळी श्रोते मंडळी अगदी टाचणी पडल्यानंतर आवाज होईल, एवढी शांतता मुक्ताबाईशिवाय कुठं महाराष्ट्रात पाहायला मिळत नाही, कारण आमचं स्थान मुक्तामध्ये मुक्त, श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आणि सर्वामध्ये वरिष्ठ आहे, तसाच परिचय आमच्याकडून होतो. या कार्यक्रमामध्ये आपल्याला सकाळी प्रकाश चौधरी यांनी चहाची व्यवस्था केली, त्यांना महाराजांच्या हस्ते आईसाहेबांची प्रतिमा दिली जाईल. सकाळचं अन्नदान ग्रामस्थ मंडळी मनोहर बुजरुक, हे अन्नदान महाराज दररोज होते मुक्ताबाईच्या महानैवेद्याचं, अगदी माता भगिनी श्रद्धेनी पवित्र अंतकरणाने तो नैवेद्य बनवतात. मुक्ताबाई अनेक मुखाने तो नैवेद्य महाप्रसादाचं सेवन करत असतात. तो महाप्रसाद सकाळचा ग्रामस्थ मंडळी मनोहर बुजरुक यांच्याकडून होतं. मनोहर बुजरुकचे कोणी प्रतिनिधी या, कोथळीचे प्रकाश चौधरी यांनी चहा दिला, त्यांचे तिथे या. लक्ष्मण बाबांच्या हस्ते आपण बाबांना तिथं जाऊन एक पुरस्कार देऊ, आपला एक आईसाहेबांची प्रतिमा देऊ. आणि संध्याकाळी संध्याकाळचा महानैवेद्य अगदी अगदी सुंदर दशमीचा काय, त्या लोकांनी सगळं शेवटच्या क्षणापर्यंत, मी 5 वाजताचा प्रसाद सुरू केला तर जवळजवळ 8:30 पर्यंत सगळ्या निमखिळी ग्रामस्थ सारोळा ग्रामस्थांनी अगदी 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 कष्टाने शेवटच्या व्यक्तीपर्यंत तो नैवेद्य देण्याचा प्रयत्न केला. बाबांच्या हस्ते एक फोटो द्या. संध्याकाळचं महाप्रसादाचं सारोळा आणि निमखेडी याचे 2 कोणी प्रतिनिधी येऊन त्यांचंसुद्धा स्वागत लक्ष्मण बाबांच्या हस्ते करा. आपल्या या कार्यक्रमाला वेळोवेळी शेखरभाऊ अनखळे त्यांचे सहकारी, निवृत्तीभाऊ सर्वांचं सपर्द काय, कोणाकोणाचं नाव घ्यावं, सर्व मुक्ताबीर प्रेम करणारी ज्ञात अज्ञात मंडळी ज्यांचं ज्यांचं जामनेर तालुक्यामधून आलेली सगळी मंडळी, जेवढे म्हणून कोणी लोक आपल्या मुक्ताईच्या या परिसरामध्ये या फळावर काम करण्याचं म्हणजे अगदी सेवा करण्याचं काम करतात, त्या सर्वांना धन्यवाद देतो. पुनश्च एकदा आपण महाराज आलात, अगदी आपल्या या ओजस्वी वाणीने तुम्ही या नाथ महाराजांच्या त्या कालखंडामध्ये 15व्या शतकामध्ये आम्हाला घेऊन गेले. मुक्ताबाईंचा या फळावर नाथ महाराजांचं भागवत आहे. आम्हाला असं वाटत होतं की नाथ महाराजांचे कोणी वंशज आपले तर असले पाहिजे, यायला पाहिजे. तुम्ही सांगण्याच्या आधीच आम्ही तशी व्यवस्था केलेली आहे. वेळोवेळी महाराजांचा सन्मान आपण आईसाहेबांची प्रतिमा देऊन मी त्यांना असं म्हणेल की त्यांचे वडील रावसाहेब मोठे कीर्तनकार आहेत. नाथ महाराजांच्या तुमच्या या देवघरामध्ये हा फोटो तिथं बाहेर लावा. आईसाहेबांची ती प्रतिमा तिथं आमच्या संस्थांचे विश्वस्त पंजाबराव त्यांना देतील अशी दादांना विनंती करतो. आणि सर्व श्रोते मंडळींना अगदी मला इतकं भरून आलं तुमच्याकडे पाहून की श्रोते असावे तर मुक्ताबाईंच्या फळावरील श्रोते महाराष्ट्रामध्ये. सर्वांनी एकदा मुक्ताबाईचा जयघोष करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा आदि शक्ति मुक्ताबाई. चावाले या प्रकाश चौधरी आपचं प्रतिभा घेऊन जा. हरी जय जय.